वाचकांना पुस्तक दर्पण मध्ये मी प्राची दामले आपलं सहर्ष स्वागत करते. एकदा जयंत नारळीकरांची मुलाखत वाचली होती, त्यात त्यांनी त्यांच्या वडिलांबद्दल सांगितलं होतं की बनारस हिंदू युनिव्हर्सिटी मध्ये त्यांचे वडील गणिताचे प्रोफेसर होते. आता जयंत नारळीकरांचे वडील त्यात बनारस हिंदू युनिव्हर्सिटी मध्ये आणि गणिताचे प्रोफेसर, ज्या विषयाशी माझं फारसं जमलं नाही, या सगळ्या भारदस्त गोष्टींमुळे मला नेहमीच कुतूहल वाटायचं की काय असतील, कसे असतील वडील. आणि मग माझ्या हातात हे पुस्तक आलं. या पुस्तकाचं नाव आहे कहाणी एका रँगलरची. लेखिका आहेत सुमती विष्णू नारळीकर, या जयंत नारळीकरांची आई. या काही व्यावसायिक लेखिका नव्हेत, पण आपल्या पतीच्या निधनानंतर त्याच्या आठवणींनी व्याकुळ झालेल्या पत्नीने पतीचं जे शब्दचित्र रेखाटलंय ते म्हणजे हे साकेत प्रकाशनचं पुस्तक. 2015 सालची आवृत्ती आहे. साधारण 96 पानांमध्ये त्यांनी हे व्यक्तिचित्र रेखाटलंय. ते स्वतः रँगलर होते नारळीकर, आणि त्यांना युनिव्हर्सिटीने कॅम्पसमध्ये राहायला प्रशस्त जागा दिली होती. त्यामुळे त्यांचा व्यासंग, त्यांची अगत्यशीलता, त्यांचा प्रामाणिकपणा, त्यांचं कुटुंबावरती असलेलं प्रेम आणि लक्ष, या सगळ्या गोष्टींना त्यांनी ओघाओघानी वेगवेगळ्या प्रसंगातून आपल्यासमोर आणलेल्या. आणि हे प्रसंग त्यांनी बारकाव्यांसकट सांगितलेत. आणि ह्या प्रसंगामध्ये आपल्याला ह्या स्वतः सुमतीताई कशा सुविद्य होत्या, त्यांचा व्यासंग कसा होता, पतीला दिलेली साथ कशी होती, याचा सुद्धा प्रत्यय येत राहतो. त्या व्यासंगाचं उदाहरण सांगायचं तर नारळीकरांना एकदा प्रश्न पडला, कुतूहल वाटलं की 24 नावं जी आहेत संध्येमध्ये विष्णूची, त्याच्या मागे काय कार्यकारण भाव असेल. आता झालं, या प्रश्नाचा ध्यास घेऊन 1-2 वर्ष त्यांनी त्याचा पाठपुरावा केला. आणि मग त्यांना एका विद्वानाकडून त्याचं उत्तरही मिळालं. नवऱ्याने पाठपुरावा केला, ठीक आहे, रँगलर माणूस होता, असे असतात संशोधक लोकांचे पिंड. पण ह्या पत्नीने पण त्याचा ध्यास आपला ध्यास मानला. आणि नंतर त्यांना सुद्धा स्तोत्ररत्नाकर मध्ये यासंबंधी काही गोष्टी कळल्या, माहिती मिळाली, त्यांनी ती नवऱ्याला सांगितली. मग ते कळल्यामुळे नवऱ्याला झालेला आनंद आणि तो आनंद बघून सुमतीताईंना झालेला आनंद, अशी सहजीवनाची वाटचाल आपल्याला तिथे बघायला मिळते पुस्तकामध्ये. ठाई ठाई आपल्याला जाणवतं की त्यांना पतीबद्दल फार कौतुक आहे. त्या सांगतातच की त्यांच्या गुणांचं जसं व्हावं तसं चीज झालं नाही, जावावी तशी ओळख लोकांना झाली नाही, ही खंत त्या व्यक्त करतात. मग जयंत आणि अनंत या मुलांना वाढवताना त्या दोघांनी स्वतःवरती घालून घेतलेली काही बंधनं, शिस्त, त्याचबरोबर नकळत केलेले संस्कार, मग त्यांच्या घरामधले मदतनीस, त्या मदतनीसांचं सुद्धा या फॅमिलीवर किती प्रेम आहे, या गोष्टी आपल्याला या पुस्तकामध्ये पाहायला मिळतात. इतकं वेगळेपण या कुटुंबाचं एक नमुना म्हणून सांगते की नारळीकरांची इच्छा असायची की सकाळची मंगल सुरुवात ही संस्कृत श्लोकांनी किंवा संस्कृत पद्यांनी व्हायला पाहिजे. आणि म्हणून त्यांचा हा जो विचार होता तो जपताना या तिघा मंडळींनी खूप कष्ट केलेले दिसतात. मग त्यासाठी मुलांकडून वेगवेगळी स्तोत्र, गीतेचे अध्याय पाठ करून घेणं, या सगळ्या जबाबदाऱ्या सुमतीताई करतात. आणि मग दिवसाचा शेवट त्या मुलांना गोष्टी सांगून करतात, पण कोणत्या, तो गुड हाऊस वाचून दाखवतात. आणि नुसता वाचून दाखवत नाहीत तर त्याचं ट्रान्सलेशन करून त्या मुलांना गुड हाऊस समजावून देतात. म्हणजे आपल्याला दिसतं की ज्याला आपण म्हणतो की एक उच्च अभिजात वातावरण आणि विद्वान कुटुंबातलं वातावरण कसं असेल. बरं, सुबत्ताही होती पण उधळप माधळ नव्हती. मग त्याचं सुद्धा प्रत्यंतर आपल्याला येतं की सुबत्ता म्हणजे किती, तर एका होळीच्या सणाचं वर्णन आहे. त्यांना भेटायला ते विद्यार्थी प्रिय होते नारळीकर, त्यांना भेटायला युनिव्हर्सिटीतले विद्यार्थी यायचे, तिथल्या पद्धतीप्रमाणे मिठाई द्यायची आणि तोंडमोड करायचं आलेल्यांचं. तर 2000 लाडू 1 वर्ष त्यांनी मागवलेले आणि ते सगळे संपले. म्हणजे आपल्याला एक एक प्रसंगातून गमती जमती वाटत राहतात की तिथली संस्कृती कळते. आणि ह्या मंडळींनी आपली विद्वत्ता ही नम्रते सकट कशी जपली हेही वाचायला मिळतं. तेव्हा आपण जरूर हे पुस्तक वाचा. सुमती त्यांच्या एका वाक्याने मी आजच्या आपल्या ओळखीचा शेवट करणार आहे आणि मगच आपला निरोप देणार. त्या म्हणतात की वाचनाची आवड असली ना की वाचनासाठी सवड आपोआप निघते. आणि हे मलाही पटतं, आपल्यालाही पटत असेल, तेव्हा हा विचार आपण धरून चालू आणि इथेच थांबू. आपला निरोप घेते.
वाचकांनो, तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल, त्यामुळे शेअर, लाईक, सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे।